समर्थाचा आपल्याच्या रामासमोर उभे आहेत. सुंदर राम नामाचं भजन त्यांनी केलं, आता आपण केलं त्याप्रमाणे. आणि रामानी समर्थांना संकेत दिला. कालखंडाचा चौथा पुढचा कालखंड सुरू होतो. जांब समर्थ पहिला कालखंड जन्मभूमी, दुसरा कालखंड तपश्चर्याभूमी नाशिक टाकळी, तिसरा कालखंड चाफळ कर्मभूमी, आणि आता समर्थ चौथ्या कालखंडाकडे प्रवेश करतात आणि ती म्हणजे शिवतरची दासबोध जन्मभूमी. चौथा कालखंड सुरू होतो. समर्थ 10 वर्षाच्या वास्तव्या करता इकडे त्यांना राम घेऊन येतात. समर्थ रामासमोर उभे आहेत, हात जोडलेले आहेत आणि रामाला प्रार्थना करतात. रामा, आता माझ्यातून काय करून घ्यायचं आहे ते तू करून घे. बरंच काही तुम्हाला हिमालयामध्ये सांगितल्याप्रमाणे घडतात. चाफळ जवळ असताना शिंगणवाडीला समर्थ रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. त्यावेळी समर्थांना आणखी आनंद वाटला आणि शिवाजी महाराजांना उपदेश करून समर्थांनी धन्य केले, प्रदान केले, अनुग्रह दिला. त्यामुळे ब्राह्मदेव आणि क्षात्रदेव एकत्र आलं आणि हिंदवी स्वराज्याचं कार्य निर्माण होण्याकरता सुंदर भरारी घेऊ लागलं कार्य. तेव्हा समर्थ खुश होते, आनंदित होते. आता पुढे काय करायचं आहे हे त्यांनी रामाला सांगितलं. तेव्हा रामचंद्राने एका शुभमंगल प्रसंगी संकेत दिला आणि समर्थांनी चाफळच्या रामाचं दर्शन केलं. काकडा धरा, ध्यान धारणा झाली आणि समर्थ सगळ्या शिष्यांना सांगतात. कल्याण स्वामी जवळ होते, उद्धव स्वामी होते, वेणा स्वामी होत्या. सगळे शिष्य मंडळी एकत्र गेला आणि समर्थांनी आपला मनातला संकेत, जो रामाचा संकेत होता, तो सांगितला. आज म्हणाले, आपल्याला महाबळेश्वरच्या दिशेने जायचं आहे. कल्याणा, नुसतं कल्याणा म्हटल्यावर कल्याण स्वामी ओळखायचे की स्वामींना आपल्याला काय सांगायचं आहे. कारण कल्याण स्वामींच्या जवळ स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिही तसे. रामदासांचं जे काव्य आहे त्यांच्या मुखावरून जे जे काही जन्मालयाचं निर्माण असेल, काव्य असेल, ओव्या असतील, जे काय असेल, ते लिहिण्याकरता तत्पर असणारे आमचे कल्याण स्वामी योगिराज, त्यांच्याजवळ दौध आणि लेखणी तयार असतायचे. तर केव्हा समर्थाच्या मुखातून काही बाहेर पडेल आणि ते आपण पटकन उतरवत आला पाहिजे, त्याकरता ते तयार असेल. नुसतं समर्थ म्हणाले, कल्याणा आपल्याला महाबळेश्वरकडे जायचं आहे. आणखीन 2-3 शिष्याला बरोबर घेतलं, वीणा स्वामींनाही घेतलं असं चरितामध्ये उल्लेख आहे. 2-4 शिष्य बरोबर समर्थांनी घेतले रामाच्या संकेताप्रमाणे. काही ना मठाच्या कारभाराकरता तिथेच ठेवलेलं आहे, तिथली उपासना चालू करण्याकरता. आणि एका मंगल प्रसंगी समर्थाने काकडा झाल्यानंतर चाफळच्या रामाचा आपलं उजवं पाऊल उघड्याच्या बाहेर ठेवलं, सभागृहाच्या बाहेर आले आणि समर्थाने मागावरून पुन्हा एकदा विधेयी रामाचं दर्शन केलं. रामा, अत सज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुगने संगेल रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रपति सदैव गच्छदा. हा श्लोक म्हणण्याचं कारण काय आहे, केव्हाही आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा हा श्लोक उग्राच्या बरोबर म्हणायचा आणि मग बाहेर पडत असायचा. या श्लोकामध्ये वर्णन आहे की आत्त सज्ज धनुषा. रामायणामध्ये वर्णन आहे, ऋषी मुनींनी रामाला त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता त्यांच्या प्रवेशद्वारावर उभं केलं लक्षात ठेवा. आणि दारावर राम धनुष्यबाण घेऊन उभे होते. त्यावेळी कोणताही राक्षस यज्ञाला विध्वस्त करू शकत नव्हता. तसं आपल्या सुद्धा बाहेर पडताना काही कार्यासाठी आपण बाहेर पडतोच घरामधून, काही घरात बसत नाही. तेव्हा हा श्लोक म्हणून रामा आता आम्ही बाहेर पडतो आहोत, तेव्हा तुझं ते धनुष्यबाण सज्ज ठेव आणि तू आमच्या या दारावरती उभा राहा. कोणत्या दारावरती लक्षात आलं, तेव्हा दारावरती तू जर उभा राहिला म्हणून आता सज्ज धनुषा. समर्थाने तो श्लोक म्हटला रामरक्षेतला आणि समर्थ पुढे पुढे चालू लागले. समर्थांचं चालणं वेगवान भरधाव करायचे. सर्व शिष्यांना त्यांच्यावर पळावं लागत होतं लक्षात. ही जी संत मंडळी असतात चालण्यामध्ये फार जोरदार, त्यांचा वेग फार जोरदार असतो. तेव्हा समर्थ भरभर भरभर पाऊल टाकले. चाफळ त्यांनी सोडलं, मठाच्या बाहेर आले, पुन्हा एकदा नमस्कार केला आणि चाफळ सोडलं समर्थाने. आणि मध्ये त्यांच्या मार्गानुसार समर्थ सगळ्यात पहिल्यांदा महाबळेश्वरला आले. तर रामाचा तसा आदेश होता, महाबळेश्वरकडे जायचा आहे, तिथून पुढे पुढे जायचं आहे. तर राम ठरवतील या न्यायाने समर्थ निघाले. समर्थ महाबळेश्वरला आले. त्यांनी मारुती जो स्थापन केला, प्रताप मारुती, त्या प्रताप मारुतीचं समर्थाने दर्शन केलेलं आहे. तिथे त्यांना जे 2 शिष्य भेटले होते, दिवाकर भट्ट आणि अनंत भट्ट महाबळेश्वरकर, त्या 2 शिष्यांनाही समर्थांनी बरोबर घेतलेलं आहे. कारण पुढे जे काही कार्य घडणार होतं त्यासाठी या शिष्यांची आवश्यकता होती असा संकेत मनामध्ये होता. आणि दोन्ही शिष्य बरोबर घेतले. 4-5 शिष्य आहे, कल्याण स्वामी आहेत, दिवाकर आहे, अनंत आहे, पुन्हा बाकी वेणा स्वामी आहेतच. त्या ठिकाणी सगळे शिष्य निघाले आणि महाबळेश्वर समर्थाने सोडलं. बघा,
हे जे महाबळेश्वर आपल्याला इथून दिसत आहे त्याच्यामध्ये पुढे पुढे समर्थ यायला लागले आणि पुढे पुढे यायला लागल्यानंतर ज्याला जावळीचं जे खोरं आहे जे खोऱ्याचं दर्शन आपण करत होतो त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये समर्थाने प्रवेश केला. महाबळेश्वर सुटला प्रतापगड मध्ये लागला. प्रतापगड लागत असताना ते घनदाट जंगल समर्थांच्या दृष्टीस पडलं. समर्थ आनंदीने खोरून गेले. मनामध्ये काहूर निर्माण झालं. तिरो घनदाट जंगल आहे. हिंस्त शपदांचे आवाज कानावर पडत होते आणि भरभर भरभर पावलं टाकत जंगलामध्ये समर्थने प्रवेश केला. घनदाट जंगल निबिड दाट अरण्य त्याला म्हणतात. त्या अरण्यामध्ये समर्थाने प्रवेश केला. पाठीमागे शिष्य होते. समर्थ पुढे होते. सद्गुरु पुढे होते. शिष्य पाठीमागून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून घेत होते. कसं करतात तर आपलं पाऊल जर दुसरीकडे पडलं तर आपलं सगळं गणित बिघडून जाईल. जीवन बिघडेल. म्हणून सद्गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवावं आणि सद्गुरु जातील त्या मार्गाने लावा. म्हणून कल्याण स्वामी पाठीमागे होते. त्याच्यामध्ये देवाकर आनंद समर्थ पाया उतरत होते. मध्ये मध्ये दगड लागायचे. कधी पायवाट लागायची. खडे असे उंच उंच आले होते. कधी गवत लागायचं. अशा सगळ्यातून काही ठिकाणी झरे वाहत असायचे. या जावळीच्या परिणाम आधुनिक झरे वाहतात. पाणी काहीच्या पायवाटवर पाणी वाहत असायचं. कुठे कुठे चिखल झालेलं असायचा. पण समर्थ पाहत 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 पुढे निघाले आणि समर्थांचं एके ठिकाणी असे पुढे पाऊल टाकताना एका चिखलामध्ये समर्थांचा पाय त्यावर थांबला आणि समर्थ क्षणभर एकदम स्तब्ध झाले. कल्याण स्वामी मागे उभे होते. रक्षक कल्याण स्वामी समर्थांचे रक्षक शिष्य आहे. कल्याण स्वामी एकदम धाव केले. गुरु महाराज गुरु महाराज म्हणाले. समर्थाने मागवलं बघितलं. कल्याणा मला माहिती होतं तूच मला विचारणार. समर्थाने ही परीक्षा घेतली. वास्तविक समर्थांचं पाय घसरण्याचं काही कारणच नाही. पण सद्गुरूने ही परीक्षा घेतात. कल्याण स्वामी पुढे आले. समर्थांच्या दंडाला धरलं. स्वामी काही लागलं तर नाही ना. काही झालं तर नाही रे कल्याणा. अरे मला काय होणार मला काय. कारण माझ्या पाठीमध्ये तो रामच आहे ना. मला हनुमंत माझ्या पाठीशी आहे. बघा काय संवाद आहे. जावळीच्या खोऱ्यातला संवाद. हळूहळू पुढे आले. चिखलाचा भाग संपला. गवत चाललं. गवतातून पुढे पाऊल टाकत निघाले. पुन्हा दगडी रस्ता सुरू झाला. असे काही दगड मोठे असायचे. काही पुन्हा खालचे दगड. त्याच्यावरती पावलं घाण टाकत टाकत पुढे पुढे आले. एका पावलावरून पुढे जाताना समर्थ एका दगडावरून पुढच्या दगडावरती आपलं पाऊल टाकलं आणि समर्थ मागवलं. कल्याणाकडे बघितलं आणि कल्याणाला समर्थ म्हणजे कल्याणा आणि इथून सावकाशी नका. या दगडावर जरा शेवाळे झाले. घसरण्याची शक्यता आहे. कल्याण स्वामी शब्द ऐकले. घसरण्याची शक्यता आहे. दगडाला शेवाळ झाले. स्वामी काय बोलले आमचे कल्याण स्वामी. दत्तात्रय स्वामींचे बंधू कल्याण स्वामी दोघांच्या कृपा. कल्याण स्वामी म्हणतात. महाराज स्वामी तुम्ही म्हणतात की आम्ही घसरू. पण आम्ही कसं घसरणार. ज्यांच्या पाठीमागे सद्गुरु असतात ते कधीच घसरू शकत नाही. तुम्ही पण मगाशी म्हणाला की माझ्या पाठीमागे राम आहे हनुमंत आहे. मी घसरणार नाही. मला काही होणार नाही. तसं आमच्या पाठीमागे महाराज सद्गुरु तुम्ही आहात. तेव्हा सद्गुरु सारिका असता पत्रका काही झालं नाही. कल्याणा छान बोलला साहेब. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण असं तुझं लक्षण आहे. कल्याणा सावकाशे आणि वेणा कुठं आहे. वेणा पाठीमागे होत्या. स्त्री होत्या. त्यांच्याकडे पण लक्ष होतं. अगं वेणा सावकाश करत आहे. या ठिकाणी सावकाश या. या ठिकाणी दगडावर शेवाळ आहे. श्रीराम जय राम जय जय. आणि शिष्य कल्याण वगैरे सगळे निघाले. तेव्हा हे निघत असताना मुखाने रामनाम घेत जात होते आणि ते मी घेत नव्हतो म्हणून समर्थांनी लाईट घालून हे लावायला तोपर्यंत रामनाम सुरू झाला. तेव्हा रामनामाचा जयघोष करत करत मध्ये मध्ये शिष्यांकडे लक्ष समर्थांचं होतं. वीणा सावकाश येऊन सगळ्यांना सांगितलं आणि हळूहळू मार्गक्रमण करत करत रस्त्यामध्ये हिंस्त्र शापदांचे आवाज येत होते आणि बराच वेळ चालत चालत आल्यानंतर त्या ठिकाणी समर्थांना पहिलं गाव लागलं. या खोऱ्यामध्ये सापळच्या खोऱ्या जावळीच्या खोऱ्यामध्ये पहिलं गाव त्यांच्या लक्षात आलं. समर्थांनी तिथल्या एका व्यक्ती माणसाला विचारलं अरे हा कोणता गाव आहे. आपल्या गावाचं नाव काय आहे. त्याने सांगितलं आमच्या गावाचं नाव कुंभेश्वर आहे. अरे वा म्हणाले कुंभेश्वर आहे. तसेच पुढे पुढे आले. आणखीन दुसरी व्यक्ती भेटली. ते गावाचं सुंदर टपोर दृश्य दिसलं. सुंदर घरं वगैरे. त्याही माणसाला विचारलं आपला गाव कुठला. त्यांचा कुंभेश्वर होता. तुमचा गाव कुठला. त्या व्यक्तीने सांगितलं आमच्या गावाचं नाव आंबेश्वर आहे. तसेच पुढे पुढे आले. तिसरी व्यक्ती भेटली. त्यालाही विचारलं तुमच्या गावाचं नाव काय आहे. त्यांनी सांगितलं त्यांचं कुंभे आहे. आमचं आंबेश्वर आहे. आमचं कसबेश्वर आहे. समर्थाने मनामध्ये विचार केला. अरे म्हणाले तिन्ही गावामध्ये शिवथर नावाचा विषय कायम आहे. फक्त कुंभे आंबे आणि कसबे ही तीन फक्त शब्द वेगळे आहेत. पण शिवथर शब्द मात्र कायम आहे. रामा तुझी काय इच्छा आहे मलाही माहिती नाही. पण समर्थाने या तिन्ही गावांना वंदन केलं. नमस्कार केला.
सगळ्या लोकांची चौकशी केली, कसे आहात आपण सगळे, आपली शेतीवाडी कशी आहे. सगळ्यांनी सांगितलं, महाराज आपण स्वामी दिसता, आपल्याकडे बघितलं आम्हाला आनंद वाटला, इकडे कुठे चाललाव असं त्यांनी विचारलं. इकडची भाषा आहे, कुठे चाललाव इकडे. समर्थ म्हणाले, माझा असा आहे, राम नेतील तिकडे मी जातो आणि राम सांगतील त्या दिवस बसतो. असा आहे, ठीक आहे म्हणाले, हरकत नाही. समर्थ शिष्याना घेऊन पुढे पुढे आले. हे कुंभे कसवे आंबे शिवतर या तीन शिवतरांचा परामर्श घेत पाहत पाहत समर्थ पुढे आले. आणि पुढे जसे जसे येत राहिले तसं समर्थांना एक सुंदर दृश्य दिसायला लागलं आणि समर्थांचं मन एकदम फुलून गेलं त्या ठिकाणी. आणि समर्थ मन आनंदित झालं, प्रफुल्लित झालं. तीन शिवतर पादाक्रांत करून समर्थ जावळीचं फळ उतरून आले आणि मध्ये एक नदी लागली, एक ओढा लागला. त्याचं काळ ओढा त्याला म्हणतात, काळ नदी असं म्हणतात. सावित्री नावाची नदी पुढे महाडकडे आपल्याला लागते, पण इथे मध्ये तुम्हाला जाताना एक ओढा लागतो त्याला काळ नदी असं म्हणतात या ठिकाणचे लोक. कारण ती पावसाळ्यामध्ये काळासारखी अशी वाहत असते. फार मी नवीन पहिल्यांदा इथं आलो तेव्हा त्या काळ नदीला खूप पाणी होतं आणि असा पूल वगैरे काय नव्हता. त्या नदीतून मला येताना माझं वय त्याला लहान होतं, आमचे थोरले बंधू माझ्याबरोबर होते की बाकीची माणसं होती. तेव्हा मला दोघांनी दोन हाताला धरून मला इकडे आणला पहिले शिवतरीकडे होते. लहानपणीची आठवण आहे तेव्हा सोडून देते. तेव्हा असं सगळं त्या काळ नदीचं रूप आहे. समर्थ काळ नदीच्या पुढेही आले आणि एका सुंदर खडकाजवळ समर्थांची पावलं स्थिरावली. समर्थांची पावलं एकदम थांबली आणि समर्थ म्हणाले, रामाने माझी इथं पावलं थांबली, काहीतरी रामाच्या मनामध्ये आहे, रामाच्या मनात काय आहे. पण समर्थांनी आपली भुवई उंचावली आणि आपले नेत्र वरच्या बाजूला केले तर समर्थांना समोरच्या बाजूला सुंदर दृश्य दिसलं आणि समर्थांचं मन आनंदाने फुलून गेलं. काय दृश्य होत आहे. समर्थांची परा पश्यंती मध्यमा वाणीमध्ये वृत्तीमध्ये विचार स्थिर झाले. ते जे समोर दृश्य दिसत होत वरच्या बाजूला, ते दृश्य पाहता पाहता समर्थांच्या वृत्तीमध्ये शब्द निर्माण झाले आणि त्या शब्दांनी आकार धारण केला. परेतून पश्यंतीच शब्द आले, पश्यंतीतून मध्यमेमध्ये आले आणि मध्यमेतून ते वैखरी वाणीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. शब्द आत थांबू शकले नाहीत. समर्थांचं मन जेवढं आनंदी झालं ते दृश्य बघून. काय दृश्य होत. समर्थच बोलू लागले, गिरीचे मस्तकी गंध, गिरीचे मस्तकी गंध, गिरीचे मस्तकी गंध, तेथुनी सालिली वळे, तेथुनी सालिली वळे, गिरीचे मस्तकी गंध, श्वापने
कल्लोल तो समर्थ वरती पाहत होते, सुंदर एक धबधबा पडत होता आणि त्या डोंगरावरून पडणारा हा धबधबा त्या धबधब्याच्या पाण्याचा आवाज समर्थांच्या कानावर पडला. समर्थांची काव्यस्फूर्ती आणखीन फुलायला लागली. या जंगलामधून शिरण्य शबलांचे हिंस्त्र शबलांचे आवाज कानावर पडायला लागले. वाघाच्या कडकड्या कानावर पडायला लागल्या. विंचू काटे सगळे काही धावत होते पळत होते आणि समर्थांनी ते सगळं बघितलं. त्या सगळ्याचं वर्णन समर्थांनी या काव्यामध्ये केलं. आणि कल्याणाकडे समर्थ बघून कल्याणाला म्हणतात, कल्याणा अरे किती सुंदर जागा, आज रामाच्या मनात काय आहे मलाही माहिती नाही, रामाने मला इथं आणून उभं केलंय. कल्याण स्वामीजी नमस्कार केला. गुरु महाराज आपलं सामर्थ्य आधार आहे, आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आम्हाला हाताशी धरलंय आणि तुम्ही आम्हाला इथं घेऊन आला. आम्ही कोण येणार, लहानपणापासून तुम्ही मला हाताला पकडलाय. महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो. कल्याण स्वामी नमस्कार करतात. वीणाबाई पुढे आल्या, उद्धव दिनकर सगळे पुढे आले, दिवाकर सगळ्यांनी नमस्कार केला. सगळ्यांकडे पाहत समर्थ म्हणतात, अरे वरती पहा गिरीचे मस्तकी युंगा धबाबा तो या. आणि शेवटच्या चरणामध्ये समर्थ या सगळ्यांना एक संदेश देतात, उपदेश करतात. विश्रांती वाटते येथे, विश्रांती वाटते येथे, यावया पुण्य पाहिजे, यावया पुण्य पाहिजे. कथा निरूपणे शूतर गाडीमध्ये येऊन काय करायचं ते सांगितलं. कथा निरूपणे चर्चा काळ सार्थके जातसे, गिरीचे मस्तकी गंगा, गिरीचे मस्तकी गंगा, गिरीचे मस्तकी गंगा. जय जय रघुवीर. आशा कडव्यांचं काव्य समर्थांच्या मधून स्मरण पावलं रामकृपेने. आणि समर्थांनी या परिसराचं वर्णन केलं. सुंदर परिसर, वरून धबधबा पडतो आहे. आणि समर्थ कल्याणाला म्हणतात, कल्याण अरे हा डोंगर काय आहे, या डोंगराच्या वरून हे जे पाणी खाली पडत आहे हे सगळं मला वेगळंच जाणवत आहे. कल्याण साहेब म्हणाले, महाराज तुम्हाला काय जाणवत आहे, आपल्या मनात काय आहे? तर समर्थ कल्याण साहेबांचं काम लिहिण्यात आहे. समर्थांच्या मनातले सगळे उद्गार कल्याण साहेब लिहून घेत होते. समर्थ म्हणाले, हा डोंगर डोंगर नाही तर मला भगवान शंकरांची ही जटा जाणवते आहे. ही गिरी हा डोंगर म्हणजे भगवान शंकरांचं मस्तक आहे, जटा आहे. आणि वरून जे पाणी काही पडत आहे त्याला धबधबा म्हणतात, ती गंगा आहे. कल्याणा ही भगवान शंकराच्या जटेतून उगम पावलेली गंगा या ठिकाणी लोकांना सुस्नात करण्याकरता धावते आहे, पळते आहे. क्षणभर थांबले समर्थाने कल्याणाला बोला म्हणाले, वीणा अरे उद्धवा समोर या, दिवाकरा अनंता समोर या. आणि समर्थाने एक संकेत दिला, मला राम सुचवत आहे या ठिकाणी ही जी गंगा जशी वाहते आहे शंकराच्या जटेतली, तशी आता भविष्य काळामध्ये रामकृपेने या ठिकाणी ज्ञानाची गंगा वाहण्याची शक्यता आहे. ही तर रामाची कृपा आहे. कल्याण स्वामींचे मन फुलून गेलं, आनंद झाला. स्वामी स्वामी या ठिकाणी आपला ज्ञान प्रवाह चालला होय. कल्याण ही रामाची इच्छा आहे असं म्हणून सगळे शिष्य थांबले. योगीराज कल्याण स्वामी पुढे आले, नतमस्तक झाले, नमस्कार केला. आणि त्या डोंगराच्या खाली असणारा हाच तो धबधबा आपण दर्शन करत आहात. त्याच्या खाली एक रम्य विवर्तना पाहायला मिळालं, त्याला गुहा असं म्हणतात, त्याला घड असं म्हणतात. घड म्हणजे गुहा, गुंफा, विवर्तना म्हणतात. असे त्या गुहेमध्ये समर्थाने आपलं उजवं पाऊल ठेवलं. ज्या क्षणी समर्थांनी या घडीमध्ये पाऊल ठेवलं त्या क्षणी या घडीचं रूप बदल लक्षात ठेवा. आपलं सगळं जे वातावरण ते बदलून गेलं. सज्जनांची वस्ती त्या ठिकाणी झाली आणि समर्थांनी आतमध्ये गुहेत प्रवेश केला. त्या ठिकाणी दगड होता पाषाण, त्यावेळी काय असं तयारीचं नव्हतं. एका दगडावरती समर्थांनी बसण्याचं ठरवलं. कल्याण स्वामींच्या जवळ आसन होतं. समर्थांचे बसण्याकरता कल्याण स्वामींनी आसन त्या दगडावरती मांडलं लक्षात ठेवा. आणि समर्थ त्या आसनावर स्थिर झाले आणि समर्थांना अत्यंत आनंद वाटला. इकडे तिकडे बघितलं, रम्य गुहा आहे, सुंदर परिसर आहे, ते जावळीचं फोरं काय सुंदर आहे. समर्थांनी त्या ठिकाणी गणपती स्थापन केला.
समर्थ सुंदरवटी गणपती स्थापिला असं वर्णन काव्यामध्ये आहे. आणि मग समर्थ कल्याण स्वामीकडे पाहतात, बाकी शिष्य सगळे भिक्षा मागणे हे करणे या कामामध्ये होते आणि समर्थ स्थिरावले. इथला परिसराचा अभ्यास केला समर्थाने आणि समर्थने एका मंगल प्रसंगी त्या पाषाणावर समर्थ बसलेले आहेत. समर्थच्या बघायला विलासाची मांडी घालून कल्याण स्वामी बसले. कल्याण स्वामींची दृष्टी समर्थांच्या दृष्टीकडे आहे आणि आज तो शुभमंगल प्रसंग होता. समर्थाने आपली दृष्टी रामरायांच्या चरणावर स्थिर केली आणि समर्थाने ध्यानाला प्रारंभ केला. समर्थांचं ध्यान सुरू झालं. कल्याण स्वामी ओळखत होते की आज काहीतरी स्वामींच्या मुखातून जन्म घेणार, काहीतरी स्वामींच्या मुखातून काव्य बाहेर पडणार. आणि समर्थाने रामचंद्रांचं ध्यानाला सुरुवात केली. ध्यान लागले रामा श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो विजयी राजस योग मुद्रा नेत्री नयरे तुजमीन निद्रा कई भेट सेवा मजला सुभद्रा. रामा तूच मला इथे घेऊन आलास, आज तुझ्या मनात काय आहे ते या ठिकाणी होऊ दे. माझं संपूर्ण जीवन मी तुला अर्पण केले असल्यामुळे तुझ्या इच्छेप्रमाणे माझं जीवन चालू आहे. या गुहेमध्ये या गडीमध्ये माझ्याकडून जे करून घ्यायचं ते करून घे. कल्याण स्वामी हे सगळे लिहून काढत होते पण कल्याण स्वामींची दृष्टी समर्थांच्या दृष्टीला स्थिर झाली. समर्थांनी ध्यानामध्ये रामाला पाहायला सुरुवात केली. ध्यान करू जाता मन हरपले सगुणी राहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण तरी शापवान शोभत असे राम माझे म्हणे राम माझे ध्याने शोभे सुमासरी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जिनीचे सांगणे हित गुज. रामदास विश्रांती मागतात, विश्रांती असणार हे स्थळ विश्रांती वाटते येथे यावया पुण्य पाहिले आल्यानंतर कथा निरुपणे चर्चा काळ सार्थकी जात असे. समर्थ स्थिरावले, ध्यानामध्ये राम स्थिर झाले, हृदयस्थामध्ये राम स्थिर झाले आणि समर्थांच्या मनावर बुद्धीवर सगळ्या अवयांवर इंद्रियांवर रामचंद्रांनी भरभरून कृपा केली. समर्थने त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्ता असेन स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तोहा दासभोग. समर्थांच्या मुखावर आता अवयांचा जन्म होण्याची वेळ जवळ येत चालली आणि मंगल प्रसंगी पूर्ण कृपा झाली. स्वामी कृपेचा लोट आला मद सरोवरी सामावला पूर्ण झाल्या उचंबळला अनुभव उदगार. आत्मारामास समर्थ म्हणतात कल्याण स्वामींची लेखणी तवतीमध्ये बुडवली गेली आणि कल्याण स्वामी तयार झाले आणि समर्थाने रामाचं ध्यान करता करता रामचंद्राने त्यांच्यावर कृपा केली आणि हळूहळू समर्थांच्या मुखावर दासबोधाचा जन्म होऊ लागला. दासबोधातल्या समासातली पहिली ओळी समर्थांच्या मुखावरून बाहेर पडली. तत्पूर्वी समर्थांनी रामचंद्रांची जी मुद्रा आहे ती मुद्रा उमटवली गेली. श्रीराम समर्थ श्रीराम. कल्याण स्वामींनी ते पण मुद्रा लिहून काढली. श्रीराम समर्थ श्रीराम. आणि कल्याण स्वामी पाहू लागले समर्थांच्या मुखामधून आता काय शब्द बाहेर पडतात. आपण ही सगळी भक्त मंडळी त्याकडे लक्ष देऊन आहोत आणि समर्थांच्या मुखामधून एका मुहूर्तावर बरोबर रामाने ओवी जन्माला घातली आणि समर्थ भराभरा भराभरा बोलू लागले. कल्याण स्वामी लिहू लागले. श्रोते पुसते कोण ग्रंथ श्रोते पुसते कोण ग्रंथ काय आहे श्रीराम काय ग्रंथानाम दासबोध ग्रंथानाम दासबोध
गुरु शिष्यांचा संवाद, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशर, येथ बोलिला विशर, भक्ती मार्ग श्री राम श्रोते पुत्री बोल ग्रंथ, श्रोते पुत्री बोल ग्रंथ, श्रोते पुत्री बोल ग्रंथ, आता श्रवण केलियाचे फळ, आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालते तत्काळ, तुझे संशयाचे मूळ एक सोते पुसते बोल गंध, सोते पुसते बोल गंध, सोते पुसते बोल गंध, बोल गंध, बोल गंध, भराभरा खवतव्याप्रमाणे गोव्या जन्माला यायला लागल्या. समस्तांचे मुखावर एक एक ओव्या बाहेर पडत होत्या, मोत्याप्रमाणे या ओव्या पडत होत्या, कारण रामाची भरभरून कृपा सुरू झाली आणि समर्थांच्या मुखातून ओव्या एक 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 जन्माला यायला लागल्या. कल्याण स्वामी ते बरोबर भरा 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 लिहून घेत होते, लिहिणारे कल्याण स्वामी होते, कल्याण स्वामी होते म्हणून ते लिहू शकले, ते आपल्याला जमलंच नसतं लक्षात. कल्याण स्वामीचा अधिकार त्या पद्धतीचा होता, पण जशा जशा ओव्या जन्माला येत होत्या तसे कल्याण स्वामी लिहित होते आणि समर्थांच्या या गर्भोदाला सुरुवात झाली. आणि समर्थांची पहिलीच ओळी तीन प्रश्नांनी या ग्रंथाला सुरुवात झाली. पहिला प्रश्न ग्रंथ कोणता, दुसरा प्रश्न या ग्रंथात काय बोललेला आहे, तिसरा प्रश्न स्वार्थात आहे, या ग्रंथाचं आम्ही श्रवण केलं तर आम्हाला काय प्राप्त होणार. तर समर्थांनी तिन्ही प्रश्नाला उत्तर देऊन टाकलं. पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलं, या ग्रंथाचं नाव जे आहे ते ग्रंथाचं नाव आहे दासबोध. ग्रंथा नाव दासबोध, काय बोललं या ग्रंथामध्ये, गुरु शिष्यांचा संवाद, एत बोलिला विशद भक्ति मार्ग श्रीराम, नविदा भक्ति आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुदा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम, भक्तीजेन योगे देव, निश्चय पावते मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम, योगियांचे परम भाग्य, अंगे मानेते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित श्रीराम, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्र दीर्घे ज्ञान प्राप्ति, ऐसे आहे फरश्रुती ये ग्रंथी श्रीराम. किती म्हणणार, भरपूर आहे. समर्थांच्या मुखातून पहिल्या ओव्या बाहेर पडल्या, तीन प्रश्नांची उत्तरं समर्थांनी द्यायला सुरुवात केली. या ग्रंथाचं नाव दासबोध आहे, कारण मी रामाशी दास्यभक्ती केली म्हणून मला हा बोध प्राप्त झाला. तुम्ही रामाशी दास्यभक्ती करा, तुम्हाला बोध अभाव मिळेल, कारण आम्ही आयुष्यभर रामाशी दास्यभक्ती केली, सेवा केली म्हणून आम्हाला हे प्राप्त झालं. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, मनोनिया तुवा केले पाहिजे आले. रघुनाथाचं भजन आम्ही केल्यामुळे, भक्ती केल्यामुळे आम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं. म्हणून समर्थांनी त्यांचं जे कॉन्फिडेन्शियल आहे, सिक्रेट ज्याला म्हणतात, ते या ओळीमध्ये सांगून टाकलं की आम्हाला हे ज्ञान केव्हा झालं, तर आम्ही फक्त रामाची भक्ती केली. तुम्ही पण रामाची भक्ती करा, तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल, लक्षात ठेवा. हनुमंताने रामाची दास्यभक्ती केली आणि हनुमंताला ज्ञान प्राप्ती झाली सीतामातेकडून. राम हृदय स्तोत्रामध्ये सीतामाता हनुमंताला ज्ञान देते आणि सीतामाता सांगते हे राम कोण आहेत. राम विद्ये परम ब्रह्म सच्चिदानंद मदोयम सर्वोपाधि विनिर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम. कोण आहेत राम, आनंदम निर्भरम शांतम निर्विकारम निरंजनम. असं सगळं दास्यभक्ती केल्यामुळे हा आम्हाला बोध झाला. म्हणून तुम्ही दास व्हा, दासांनी दासांना केलेला हा बोध इज इक्वल टू दासबोध. पहिल्या प्रश्नाला उत्तर देऊन टाकलं. दुसरा प्रश्न होता याच्यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे म्हणे. सद्गुरूंना शिष्यांनी काही प्रश्न विचारले, अध्यात्मातले आहेत, राजकारणातले आहेत, सामाजिक आहेत, डॉक्टरी शास्त्रातले आहेत, लहान मुलांचे प्रश्न आहेत, तरुणांचे आहेत, तरुण लग्न झालेल्या मुलांचे प्रश्न आहेत, सगळ्यांचे प्रश्नच प्रश्न आहेत या दासबोधामध्ये. सगळ्या प्रश्नांना समर्थाने अत्यंत पद्धतशीरप्रमाणे अति अधिकारवाणीने उत्तर दिलेले आहेत. म्हणून या संवाद या ग्रंथामध्ये आहे काय, तर फक्त एकच आहे म्हणाले, कोणताही वाद या ग्रंथामध्ये नाही.
वाद सोडवण्याकरता या ग्रंथाकडे याचं लक्ष आलं, कारण या ग्रंथात वाद सोडवायचं काम समर्थाने केलेलं आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी, वाद सुटतो तेव्हा संवादाला प्रारंभ होतो. शिष्य जेव्हा होऊन सद्गुरूंकडे तो शिष्य येतो तेव्हा तिथे संवादाला प्रारंभ होतो. म्हणून समर्थ म्हणाले या ग्रंथामध्ये आमच्या दोघांचा संवाद आहे. कोण आहोत आम्ही दोघं? एक सद्गुरु आहेत, एक शिष्य आहे, सच्शिष्य आहे. म्हणून गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणखी प्रश्न विचारला, तुमच्या संवादाचा मेन ध्येय काय आहे? तुमच्या संवादाचा मुख्य विषय काय आहे? समर्थ म्हणजे आमच्या संवादाचा मुख्य विषय भक्ती मार्ग आहे. येथे बोललेला विषय भक्ती मार्ग. नऊ प्रकारच्या भक्ती काय आहेत ते आम्ही सांगितलेलं आहे. ज्ञान काय आहे ते सांगितलेलं आहे. मालेचा उद्भव कसा होतो ते सांगितलेलं आहे. उपासना खरी कोणती ते सांगितलं आहे. खरा भक्त कोणता ते सांगितलेलं आहे. खरा उपासक कोणता ते सांगितलेलं आहे. खरी उपासना कोणती ते सगळं सांगितलेलं आहे. सगळं सगळं पहिल्या 12 वयामध्ये समर्थाने मांडून टाकलं आणि एक सूत्र समर्थाने सांगून टाकलं, भक्ती जैन योगे देव. तुम्ही जर भक्ती करत गेला रामाची तर तुम्हाला निश्चय पावती मानव, निश्चितपणे तुम्हाला रामाची प्राप्ती होईल. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम. मधल्या भागामध्ये आणखीन प्रश्न विचारले की तुमच्या या ग्रंथाला आधार काय? समर्थाने आधार सांगून टाकले, 16 गीतांचा आधार, उपनिषदाचा आधार, भागवताचा आधार, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम. शिष्य काही लोकांनी प्रश्न विचारले, श्रोत्यांचे प्रश्न आहे सगळे. एक श्रोता आज म्हणाला, हे सगळे आधार ठीक आहे म्हणाले, पण तुम्हाला यातला काय अनुभव आहे म्हणाले. समर्थांना विचारला प्रश्न, तुम्हाला विचारणार यातनं वर काय, तुम्हाला अनुभव काय म्हणाले, तुमचं काय आहे काय अनुभव घेतला वगैरे. समर्थ म्हणजे आय म्हणजे काय सांगतो की तुला म्हणाले, नाना ग्रंथांच्या संबंधी उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रसिद्धी शास्त्रे सहित श्रीराम. आता दालभर म्हणाला की आमचे पाऊस पुरण पावतात, घाट्याकडे लक्ष जात नाही, पण मला जायचं पुढे जबलपूरला, त्यामुळे जरा आठवतो अडचण येतो. म्हणजे आता संपायचं तर केव्हाच, आता संपले वेळ संपली, पण समर्थ आम्हाला पोहोचवणार जबलपूरला. त्यांच्या हातात सगळे गाड्यांचे रिझर्वेशन आहेत समर्थांच्या हातात. आणि खरंच आहे बरं खरे, आता समर्थांच्या पाठोपाठ गाडावर निघाले असतील 10:30 वाजले, आता मुहूर्त होता 10:30, म्हणून इकडे त्यांनी मला बोलायला लावले, तू बोलत राहा म्हणले, अजून मी निघायचोय गाड्यावर म्हणले. तेव्हा समर्थने उत्तर देऊन टाकलं, अरे मी साधना केली रामाच्या कृपेने आणि मला जी आत्मप्रसिद्धी आली ती आत्मप्रसिद्धीचा मुख्य आधार या ग्रंथाला म्हणाले. बोला पुढे काय तुम्हाला बोलायचं आहे. बाकी ग्रंथांचे आधार आहेत म्हणे, भागवत आहे, अमक आहे म्हणे, पण सगळ्यात मुख्य या ग्रंथामध्ये भगवंताच्या वाक्याशिवाय मी काही बोललेलं नाही आणि त्याशिवाय मी दुसरं काही बोललेलो नसल्यामुळे सगळी जी वचन आहे ती भगवंताचीच आहेत लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही या ग्रंथावर जर अविश्वास ठराव आणला, तुम्ही जर या ग्रंथावर अविश्वास दाखवला, ठराव म्हणलं की तुमचं मन तिकडे गेलं. सध्या चालू आहे ना सगळ्या आमच्या महाराष्ट्राला अजून कोणी भेटेल तेव्हा ते चालू आहे, अविश्वास आणणे अंगण आणणे. तर समर्थाची वेळ म्हणून गेल्याच्या वेळेस तुम्ही जर या ग्रंथावर अविश्वास दाखवला, काय बोलतायत, ह्यात काय अर्थ आहे असं जर तुम्ही म्हणालात तर आमचं काही जात नाही म्हणाले. समर्थ म्हणाले, आमचं यात काही जात नाही, कारण आम्ही आमचं बोलतच नाही या ग्रंथावर. आमचं रामदास स्वामींचंही काही नाही, नारायण ठोसरांचं पण काही नाही, कुणाचं काही नाही म्हणाले. भक्ताधीन स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा लाजव. अरे आमचं काय म्हणाले, त्या रामाने आमच्यावर कृपा केली आणि त्यांच्या कृपेमुळे आमच्या मुखातून फक्त त्यांनी ते आणले म्हणाले. तेव्हा आमचं फक्त मुख त्यांनी वापरलं हे आमचं भाग्य आहे. तेव्हा मी सुद्धा माझं भाग्य समर्थ त्यांनी मारा इथं वापर करून घेतला हे बोलण्याला, ते आमच्या मुखाचं भाग्य आमचं भाग्य आहे. आणि ऐकल्यानंतर तुम्ही श्रोते असे भाग्य म्हणाल. तेव्हा समर्थ सांगायला लागले, एकाने प्रश्न विचारला, म्हणाले मग काय करायचं, या ग्रंथाला आधार सगळे आहेत, आणखीन काय काय आहे, आम्ही काय करावं, असा सगळा प्रश्न विचारला. समर्थाने त्यांना सांगितलं, तुम्ही जीवनामध्ये एकच गोष्ट करा म्हणाले, ज्या षटद्विपूंच्यामुळे तुम्हाला त्रास भोगायला लागतो, काम क्रोध लोभ मद मत्सर, त्या सगळ्यांची साखळ या ग्रंथात सांगितली. आणि म्हणाले, काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहू. म्हणून तुम्ही एकच काम करा, कामापासून लांब राहा, क्रोधापासून लांब राहा. क्रोध तुम्हाला खड्ड्यात घालणार आहे, क्रोध निर्माण होऊ देऊ नका. लोभाच्या आहारी जाऊ नका, लोभ करा पण गरजेपुरता करा, लोभाच्या आहारी जाऊ नका, मोह मदाच्या जाऊ नका. आणि मग सगळ्यात शेवटी सूत्र सांगितलं, अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम, अभिमानाचा त्याग करा असं सगळ्यात सांगितलं. आणि मग तिसऱ्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता समर्थ पुढे सरसावले आणि रामाची कृपा होती, ओग साधू होता, कल्याण स्वामी लिहित होते. तिसरा प्रश्न श्रोत्याने विचारला, महाराज हा ग्रंथ जर आम्ही शिवतरगडीमध्ये येऊन ऐकला, गॉंडेरमधून आम्ही निघालो आणि शिवतरगडीत आलो केवळ ग्रंथ ऐकण्याकरता, तुमच्या सान्निध्यामध्ये बसावा असं आम्हाला वाटलं म्हणाले.
आणि म्हणून आम्ही आलो म्हणाले. समजा आम्ही शिवतेकडे ऐकलं, त्याचं पारायण केलं, वाचन केलं, छान निरूपण आहे त्याच्याकडून ऐकलं, आम्हाला काय मिळणार, आम्हाला फायदा काय याचा हे आम्हाला सांगा म्हणाले. तसं तुमच्या मनात तो फायदा आहे तेव्हा समर्थाने फायदा सांगतो की म्हणाले फायदा. तीन टप्प्यावर समर्थाने फायदे सांगितले. भूमी क्रमांक 26 ते 37 तीन टप्प्यावर फायदे सांगितले. आणि समर्थ पहिला फायदा सांगायला निघाले दासबोधाचे फलश्रुती म्हणून. आणि समर्थ म्हणाले तुम्हाला पहिला फायदा सांगतो म्हणाले, या ग्रंथाचं नुसतं श्रवण जरी तुम्ही केलं, म्हणजे ऐकला तुम्ही, बाकी जरा त्या पारायण विरण लांब राहिले, पण नुसतं श्रवण केलं, श्रवण करायला म्हणजे तुम्हाला कळलं, श्रवण करायला म्हणजे आपल्याला वाचावं लागत नाही, दुसरा वाचणारा कोणीतरी असतो मग तुम्ही श्रवणाला वाचता, तुम्ही वाचायला लागला की मग ती श्रवण मग ती वेगळी आहे. पण एक जण वक्ता बोलत असतो आणि तुम्ही आता श्रवण करताय, कारण मी श्रवण करतोय का, श्रवण एका वाजून माझं चालू आहे, पण वक्तृत्व हे महत्वाचं असल्यामुळे. तसं ते म्हणतात तुम्ही नुसतं कोणी जर वाचत असेल जर ऐकलं नसतं, कानावर जर शब्द पडले तरी सगळ्यात मोठा फायदा होईल म्हणाले तुम्हाला कुठला, आता श्रवण केले याचे फळ क्रिया पाहते तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरळ श्रीराम. सत्येंद्रावरची चाल आमच्या महाराजांना पाहिजे असते म्हणून ती पण म्हणते, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्र तेथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी श्रीराम. या ग्रंथाचं नुसतं श्रवण जरी केलं तुम्ही एका शब्दाचं तरी तुमच्याकडे ज्या असणाऱ्या क्रिया आहेत, क्रियेशिवाय मनुष्य राहत नाही लक्षात ठेवा. दासबोध श्रवण करण्यापूर्वीची जी क्रिया आहे ती सगळी असत क्रिया असते, म्हणजे वाईट क्रिया असतात, त्याच्यामध्ये दिशाहीन क्रिया असतात, म्हणजे कर्म करण्याची क्रिया, ती सगळी क्रिया एकदम बदलून जातात या दासबोध ऐकण्यामुळे. क्रिया पालटे किती वेळ लागतो पालटायला, या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत लागतो का, नाही. गुरुवार ते गुरुवार लागतो का, दर पौर्णिमेला लागतो का, नाही. तत्काळ, तत्काळ शब्द समर्थाने वापरला. रेल्वे स्टेशनवर गेला तिकीट मिळालं नाही कन्फर्मचं, मग माणसं काय करतात तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे ना, तत्काळमध्ये जातात तत्काळ, आणि तिथं तिकीट काढतात, त्याचं नावच आहे तत्काळ. मला जर म्हणलं बुवा तुम्हाला नाही तिकीट मिळालं तत्काळमध्ये आपण काढू म्हणले, पण म्हणलं मी तत्काळ जाणार का त्या गावाला म्हणलं, तत्काळ तिकीट मिळेल, तत्काळ तिकीट द्यायला काय देते तिथं, पण आतमध्ये जाऊन बसल्या होते येतात गेलं काय टी सी, ते म्हणतात तत्काळ आहे का हे आम्हाला माहिती नाही, पण तुमचं आमच्या मोबाईलमध्ये काही नोंद नाही, तेव्हा तुम्ही आता हे काय म्हणतात त्याला इंग्लिश तुमचा शब्द तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फाईन फाईन हा समजा आम्ही दिसायला त्यांना फाईन दिसलो, त्यावेळी ते आमच्याकडे फाईन मारायला निघाले, बरं म्हणलं एवढे पैसे बरं मग काय करायचं तात्काळ जायचं आपल्याला. तसं इथं तुम्हाला क्रिया तुमची तात्काळ पालटवायची असेल तर श्रवण क्रिया ते फळ क्रिया पालटे तत्काळ. आणि संशय नावाचा जो शत्रू आहे ज्या संशयामुळे माणसाचा नाश होतो, संशयात्मा विनश्यती भगवद्गीता म्हणते, त्या संशयाचं मूळ जे आहे ते समाप्त होतं. आणखीन फायदा सांगितला, नासे अज्ञान दुःख भ्रांती, अज्ञानाची समाप्ती होते आणि ज्ञानाची प्राप्ती होते, दुःख भ्रांती समाप्त होते. जी योगी माणसं आहेत योग साधना करणारी, त्याने जर हा ग्रंथ ऐकला तर त्यांना काय प्राप्त होतं, योगियांचे परमभाग्य अंगे वाणी ते वैराग्य. आणखीन ज्यांच्याकडे चातुर्य नाही त्याने जर ऐकलं त्यांना चातुर्य नावाची गोष्ट या ग्रंथाने प्राप्त होते. आता हे मोठ्या माणसांसाठी फायदे सांगितले, पण लहान मुलांचं काय आहे, त्यांचे पण फायदे सांगितले लक्षात ठेवा. इथे लहान मुलं कोणी आहेत पण तरुण मुलं आहेत, मुलं आहेत मुली आहेत तरुण आहेत, त्यांच्यासाठी काही फायदे सांगितले. सगळ्यात एक महत्वाचा फायदा सांगितला तो आळशी लोकांसाठी सांगितला. आळशी लोक असतात समाजामध्ये, निवांत उठवणे निवांत उठणे, गाडी चुकली तर चालेल, निवांत जाऊ पुढच्या गाडीने, काय काय काम नसतं निवांत जाऊ काय अडचण नाही, पण काय तत्परता नसते आळशी असतात. अशा आळशी माणसाने समजा हा दादवत ऐकला तर त्याला काय प्राप्त होईल म्हणाले बघा म्हणाले, आळशी माणसाने सारे दासबोध ऐकला श्रवण केला तर समर्थ म्हणाले आळशीतेची साक्षमी होती. जे आळशी आहे ते साक्षमी होती म्हणजे प्रयत्नवादी बनते लक्षात, त्याची साक्षमी होती. पापी त्याची प्रस्तावती, जे पापी माणसं आहे पाप केलेलं आहे त्याने जर ऐकला तर ते त्यांना प्रस्तावा होईल, त्यांना पश्चाताप होईल आणि ते देवाकडे वळतील असा फायदा आहे. निंदगतीची वंदुरागती भक्ती मार्गाशी श्रीराम, जे निंदा करणारे लोक आहेत तेच या ठिकाणी ग्रंथ ऐकला की ते भगवंताच्या भक्ती मार्गाचं वंदन करायला लागतील आणि ते स्वतः भक्ती मार्गाकडे येतील. असे सगळे फायदे भरपूर सांगितले भरपूर सांगितले. आणि चातुर्य सांगितलं हे प्राप्त होईल तुम्हाला, आणखीन या गोष्टी प्राप्त होतील ते सगळं सांगितलं. आणि शेवटी समर्थाने एक रिमार्क मारून टाकला, समाज संबोधना समर्थाने एक शेरा मारला. हे सगळे फायदे सांगितले, सगळ्या ग्रंथाचे आधार सांगितले,
आणि या शिवतर गडीमध्ये समासाचा समारोप करताना, याही सत्राचा समारोप करताना समर्थ होणारे हे बघा म्हणले कल्याण श्रोत्यानो लक्षात ठेवणार हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला हे प्राप्त होईल. शेवटी हे आहे विश्वासाचा निरूपणी तत्काळ मोक्ष लक्षात ठेवा विश्वास असेल तर. पण समजा तुम्ही या ग्रंथावर जर विश्वास ठेवला नाही, मी सांगतो त्याच्यावर जर विश्वास ठेवला नाही आणि उगाच या ग्रंथाचा जर मत्सर करायला लागला, कुठं असं असतं काय, असं होतं काय, कुठं काय होत नाही, अंक होत नाही असं जर तुम्ही म्हणायला लागला तर मग शेवटची उभी समर्थाने लिहिली जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी गोसा तयास तेची प्राप्त श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षणाम समास पहिला श्रीराम समर्थ श्रीराम. असा सुंदर पहिल्या समासाचं निरूपण त्यांनी माझ्याकडे करून घेतलं. चंद्रबाबू गुरूंचा पाडाव करण्याकरता समर्थ इथे आले, त्यांचाही पाडाव केला, रयत सुखी केली. शिवाजी महाराजांना अफजुल खान वधासाठी पत्र पाठवले ते इथूनच पाठवलं. पुढच्या वर्षीच्या कथेमध्ये ते आपण डिटेल्स त्याच्यामध्ये विचार करूया. तेव्हा आज राजबोधाचा जन्मकथा सांगण्याची माहिती होती या ठिकाणी, ती समर्थाने माझ्याकडून जन्मकथा अशी वधवून घेतली. बराच वेळ झालेला आहे, तेव्हा पुढचे काही कार्यक्रम आहेत, आम्हाला पण पुढच्या गावाकडे जायचं आहे. समर्थांच्याच बरोबर आता समर्थ आमच्या बोटाला धरतील, आम्ही त्यांच्या बोटाला धरू. सज्जनगडावरून समर्थ आता निघाले असतील निघतील आणि ते आता कुर्ल्याला येतील, कुर्ला रेल्वे स्टेशनवर. तिथं आम्ही जाऊन त्यांना मिळणार आणि मग समर्थांच्या बरोबर आम्ही जबलपूर मध्य प्रदेशकडे प्रस्थान करणार. आज रात्रीच्या गाडीने जबलपूरला पादुकांचा प्रचार दौरा सुरू होतो. पुढे नागपूर आहे, नगर आहे, वगैरे वगैरे सगळे भाग आहेत. तेव्हा या ठिकाणी दोन तीन कीर्तन प्रवचन ज्ञानसत्राती करायचा पुन्हा योग आला. थोडंसं याच्यामध्ये होतं आळ्यात तयार मुळे म्हणतात त्याप्रमाणे की दौऱ्यालाही जायचं होतं, आज त्या ठिकाणी उपस्थित राहायचं होतं. पण आमचे उपेंद्र महाराज त्यांनी हट्ट सोडला नाही आणि त्यांनी आमच्या स्वामींनाही विनंती करून सांगितलं आणि मी म्हणलो स्वामी सांगतील त्याप्रमाणे, कारण ते आमचे स्वामी आहेत आणि हे मठपती महाराज आहेत. त्यावेळी तुम्ही दोघं मिळून ठरवा आणि मला त्या ठिकाणी बघा काय करायचं आहे. पण स्वामींनी परवानगी दिली आणि स्वामींनी खरोखर परवानगी दिल्यामुळे त्या ठिकाणी मी उपस्थित राहू शकलो. आपल्या सर्वांच्या प्रेमामध्ये खरोखर मी अत्यंत आनंदित झालो. तीन सत्रामध्ये समर्थांचं बालकांडातलं चरित्र या ठिकाणी मांडण्याचं मला भाग्य मिळालं. त्यानंतर आजच्या सकाळी सत्रामध्ये तीर्थाटन कालखंडातले काही प्रसंग आणि चाफळचे काही प्रसंग आणि शिवतरची दासबोध जन्मभूमीची कथा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. तेव्हा समर्थांनी त्यांचा ओघ चालूच होता, सुंदर पद्धतीने समर्थांनी दासबोध सांगायला सुरुवात केली. पुढे गणेश स्तवन आहे, शारदा स्तवन आहे, सद्गुरु स्तवन आहे, संत स्तवन आहे, कवेश्वर स्तवन आहे, सभा स्तवन आहे, परमार्थ स्तवन आहे आणि निर्देहाचं स्तवन करून पहिला दशक या ठिकाणी समाप्त होतो. असा हा पहिल्या दशकाचा थोडं सार रूपाने मी सांगून संपवला. विस्तृत जे आहे ते आपण बघूया 2020 साली पुढच्या वर्षी. तारखा किती मलाही माहिती नाही, पण जेव्हा त्या तारखा निघतील तेव्हा मला आता यावंच लागणार आहे, कारण ही आता कथा अधिक प्रयत्न येऊन थांबलेली आहे. तेव्हा उपेंद्र महाराज, आमचे राघवेंद्र महाराज आणि आपण समस्त ग्वाल्हेरकर भक्त मंडळी आपल्या प्रेमपुरामध्ये खरोखर आमचंही मन वाहून गेलं असं म्हणलं तरी काही वाहू घडणार नाही. तेव्हा असंच प्रेम करत राहा, पण माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा आमच्या सद्गुरूंचा प्रेम करा. समर्थांची आठवण ठेवा, रामाची आठवण ठेवा, कारण राम आणि समर्थच आपलं कल्याण करणार आहेत. तुमचं कल्याण माझं कल्याण करणारे तेच आहेत. तेव्हा मला विसरलात तरी चालेल, पण माझ्या गुरुमौलींना विसरू नका. समर्थ हे समर्थ करावे, तरी तर समर्थ म्हणवावे, ब्रीद आठवण स्वभावे, करण्याचे करावे. आपल्या सर्वांच्या प्रेमामध्ये खरोखर मला या ठिकाणी शिवतरच्या पवित्र भूमीमध्ये, या भूमीमध्ये माझं बालपणही या ठिकाणी बरसे गेलेलं आहे. आम्ही आमचे बंधू या ठिकाणी 83 सालापासून येत आहोत, 80 सालापासून. तेव्हा या खिंडीमधून येत होतो, तिथपासून या घडीशी माझं प्रेमाचं नातं आहे. तेव्हा या घडीमध्ये असं मला काही प्रवचन जेव्हा करायला मिळतं तेव्हा मी खरी नाही म्हणत नाही आणि फुलवून जातं त्या ठिकाणी आनंद मिळतो असा सगळा भाग आहे. आणि आपण ग्वाल्हेरकर भक्त मंडळी, साधना करणारी उपासक मंडळी, एक मठपती त्यांच्या सान्निध्यामध्ये मला ही सेवा करायला मिळाली. आमचे आदरणीय विलास काका सपरे त्यांनी हे सगळं शूटिंग रेकॉर्डिंग करून यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचवलेलं आहे. खरोखर त्यांना मी कौतुक करतो आणि त्यांच्या हातून हे जे समर्थ कार्य घडत आहे की सगळ्या जनतेपर्यंत दासबोधाचा प्रचार होण्याचं काम आमचे विलास काका करतायत. मागच्या वर्षी जी 3 प्रवचने त्यांनी यूट्यूबवर टाकली ती बऱ्याच लोकांनी ऐकली, मला फोन आले, त्यातून बऱ्याच ठिकाणी मला दासबोधाच्या प्रचाराला जायला मिळालं. ही सगळी यांची लीला आहे.
आणि म्हणून त्यांना ती सेवा समर्थने दिलेली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे ती सेवा ते करत आहेत. तेव्हा सगळ्यांचा उल्लेख मी करू शकत नाही, पण खरोखर सगळ्यांनीच फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी सेवा अर्पण केलेली आहे. आमचे वाद्य संगीत या ठिकाणी संगीत वाद्याची सेवा असल्यामुळे वाद्यावर आमचे हार्मोनियमवर आमचे परमादरणीय बोधे काका, त्यानंतर तबल्यावरती मसूरच्या समर्थने राम हनुमंत स्थापन केले, त्या मसूरचे परमश्रद्धेय जितेंद्र धर्माधिकारी आहेत. ढोलकवर त्यांचं नाव मला माहिती नाही, पण ते आपल्या ग्वादरचे आहेत. त्यानंतर उपेंद्र महाराज, राघवेंद्र महाराज, झांज, या सगळ्याची साथ मला मिळत गेल्यामुळे आमच्या पाठीमागून साथ करणाऱ्या आमच्या या आपल्या सर्वांच्या कन्या ज्याला म्हणतात आणि समर्थांच्या खरोखर निस्सीम भक्त आहेत, त्यांचं नाव आहे मानसी. मानसी या शब्दामध्येच बरंचसं काही साठलेलं आहे. तेव्हा मानसी गुप्तरूपे असा शब्द दासबोधामध्ये आहे. तेव्हा मनामध्ये सगळ्या गुप्तरूपाने दासबोध साठवलेला असतो. अशी ही मुलगी किती गोड आवाजामध्ये या वहिनी आहेत. सगळ्यांनी सुंदर साथ केली, त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला, सुंदर झाला, सुंदर झाला. आनंद यात्रेमध्ये सुंदरता प्राप्त झाली की सगळ्यांचं जीवन सुंदर होवो अशी मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि भागवताचार्य या नात्याने आपल्या सगळ्यांना समर्थांचा आशीर्वाद प्रदान करून या ठिकाणी मी थांबतो. सर्वे मी सुखिनः सन्तो, सर्वे संत निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. जय जय रघुवीर सवर्थ, जय जय रघुवीर सवर्थ, जय जय रघुवीर सवर्थ. आपल्या सर्वांचा गोड निरोप घेऊन थोड्या वेळानंतर मी प्रस्थान करेन. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. असंच तरी वासुद्याव, जय जय, भेटूया, पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी 2020 तारीख या महिन्यामध्ये याच ठिकाणी. पाच विषय दासबोधाचा पुढे आपण चालू ठेवूया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ श्रीराम. आपण काही मंडळी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. आपण सगळ्यांनी मला मोठे असल्यामुळे वयाने ज्ञानाने मला फक्त आशीर्वाद द्या की बुवा तुमच्याकडून असंच कार्य समर्थाने करून घ्यावं, अशी शक्तीबुद्धी समर्थांनी मला द्यावी, अशी तुम्ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करा. आणि समर्थांची तर शक्ती आहेच, माझ्यावरती त्यांची कृपा आहेच आहे हे निश्चित आहे. तेव्हा आपणही शुभेच्छा रूपाने मला प्रदान करा. जय जय रघुवीर समर्थ म्हणतो आणि या ठिकाणी थांबवतो. श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोधाची गंगोत्री असणाऱ्या शिवतरगडीमध्ये समर्थांनी पहिला समास पूर्ण केला. कल्याण सामान्य लेखणी दौतामध्ये बुडवून ठेवली आणि समर्थ थांबले. पुढचा समास लिहिण्याकरता समर्थ तयार होते, पण आता आपल्याला थांबणं आवश्यक आहे. त्या पुढच्या समासाचं वर्णन पुन्हा बघूया. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम, जय जय राम समर्थांनी भजन केलं आणि या ठिकाणी शिवतरगडीमध्ये समर्थ थांबले. कल्याण स्वामी थांबले, भिक्षा आणली, नैवेद्य झाला, नैवेद्य झाल्याने सगळ्यांनी प्रसाद ग्रहण केला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ श्रीराम. ओ हरि ओ सहनावतु सहनौ सह वीर्यवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.